आपण इयत्ता आठवी दिवस बारा वा कृतीपत्रिका बारामध्ये आजचा विषय आहे विज्ञान विज्ञानामध्ये बघा समजून घेऊया दुष्काळ ढगफुटी महापूर वीज पडणे ज्वालामुखी सुनामी संदर्भ हे आठवीचं प्रकरण आहे धाव आपत्ती व्यवस्थापन अध्ययन निष्पत्ती सभोवताली घडलेल्या आपत्तीत जसे दुष्काळ महापूर ढगफुटी इत्यादी बाबत शास्त्रीय कारणीमा करून जागरूक राहणे त्याबाबत उपाययोजनांची जी दैनंदिन जीवनात वापर करणे म्हणजे हे तुम्हाला अध्ययन झालं पाहिजे नंतर बघा लक्षात घेऊया दुष्काळ बघा दुष्काळ कशाला म्हणतात अन्नधान्याच्या व पाण्याच्या प्रदीर्घ तसेच तीव्र तुटाडामुळे उद्भवणारी परिस्थिती म्हणजे दुष्काळ होय दुष्काळाचे दोन प्रकार आहेत दोन प्रकारात वर्गीकरण केलेलं आहे एक सौम्य दुष्काळ दुसरा तीव्र दुष्काळ दुष्काळाची कारणे दुष्काळ नैसर्गिकरित्या होतं आणि मानवी कारणामुळे होतं नैसर्गिक कारणं बघा कुठली अवर्षण अतिवृष्टी पूर पुरात पिके वाहून जाणे पिकांचे नुकसान होणे पर्यावरणातील बदल तापमानातील बदल वादळे थंड हवा धुके प्राण्याकडून होणारा पिकांचा नाश पिकावर पडणारी कीड रोग टोळधाड उंदीर घोशी उंदीर व घुशी भूकंप आता मानवी कारणे बघा दुष्काळ दुष्काळ कशामुळे पडला जातो युद्ध अंतर्गत अशांतता वाहतुकीचा मार्गाचा अभाव लोकसंख्येची बेसुमार वाढ ही दुष्काळाची कारणे आहेत थोडा विचार करा वरील दुष्काळाची कारणे विचार घेऊन तीव्रता कमी करण्याचे उपाय सुचवा म्हणजे काय उपाय असतील वरील दुष्काळ जी काही कारणं आहेत ती तीव्रता कमी करण्यासाठी नंतर बघा ढगफुटी शीघ्र संघना क्रियेमुळे अचानक एखाद्या विशिष्ट व लहान अशा भूभागावर सुमारे शंभर मिलीमीटर प्रति तास किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाणात पाऊस पडतो याला ढगफुटी म्हणतात माहिती आहे का तुम्हाला सहा ऑगस्ट दोन हजार दहा रोजी अशी ढूक फुटी लडाख लेहमध्ये येथे झाली होती त्याचप्रमाणे आपण सव्वीस जुलै दोन हजार पाच रोजी मुंबईमध्ये झालेली ढगफुटी घटनेच्या त्या दिवशी आठ ते दहा तासामध्ये सुमारे नऊशे पन्नास मिलीमीटर म्हणजे सदोतीस इंच इतका पाऊस पडला आणि संपूर्ण मुंबई जलमय झाली सारखंच ऐकायला मिळतं मुंबईमध्ये सारखा ढगफुटीची कारणे बरीचशी आहेत परत बघा महापूर सांगा पाहू महापुरात आपले संरक्षण करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल डोंगराळ प्रदेशात लहान धरणे बांधणे अशा उपाययोजना सुचवू शकेल नंतर बघा वीज पडणे वीज जमिनीवर पडत नाही ती पंच्याण्णव टक्के वीज आकाशातच असते फक्त पाच टक्के वीज जमिनीपर्यंत पोचतात विजा एकाच ढगामध्ये दोन ढगात किंवा ढग आणि जमीन याच्या दरम्यान निर्माण होते विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असेल लक्षात घ्या सूर्याचं किती तापमान असतं त्याच्यापेक्षाही जास्त तापमान हे वीज पडल्यामुळे उद्भवतं सांगा पो आकाशात वीज कडाकडत असताना तुम्ही काय दक्षता घ्याल म्हणजे आकाशात जर वीज चमकत असेल तर काय करायचे प्लग जे काही घरातील उपकरणे आहेत ते बंद करू मोबाईल दूरध्वनी हे बंद करू पायाखाली कोरडे लाकूड प्लॅस्टिक चिगोणपाट कोरडा पालपचोळा ठेव कारण जेणेकरून जे, जे काही वीज पडणार आहे त्याच्यापासून आपण त्याचा दुर्वाह ज्या काही वस्तू आहेत त्या वापरू शकतो नंतर ज्वालामुखी ज्वालामुखी ही एक नैसर्गिक घटना आहे पृथ्वीच्या भागात अत्यंत उष्णता आहे भूगर्भातून पृष्ठभागाकडे किंवा पृष्ठभागावर तप्त होण्याच्या हालचाली सतत होत असतात त्यामुळे काही वेळेला भूकवचाखाली घन द्रव वायू पदार्थ भूकवचाकडे ढकलले जातात हे पदार्थ भूकवचा बाहेर पडून त्याचा पृष्ठभागावर उद्रेक झाला व ते वाहू हो लागले की त्यास ज्वालामुखी म्हणतात ज्वालामुखीचे परिणाम बघा ज्वालामुखीमुळे काय होतं डोंगर टेकड्यांची निर्मिती होते तापमानात वाढ होते जंगल वस्त्या गाडल्या जातात पाऊस पडणे वातावरणी प्रदूष हे प्रदूषण हे ज्वालामुखीचे परिणाम आहेत सुनामी महासागराच्या भूकंपामुळे होणाऱ्या तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना सुनामी लाटा म्हणतात सुनामी याचा अर्थ किनाऱ्यावर येऊन धडकणारी पाण्याची लाट नंतर सुनामीचे विघातक परिणाम कोणते आहेत ते, ते विचारले बघा इमारतीचे बांधकामे उद्ध्वस्त होतात परंतु वाहतुकीचा दळे निर्माण होतात दलदलीचा प्रदेश निर्माण होतो जनजीवन विस्कळीत होते झाडे मुळापासून उन्मळून पडतात मोठ्या प्रमाणात जीवित व हानी होते त्याचबरोबर किनाऱ्यावरील होड्या जहाजांची हानी होते मोठ्या प्रमाणावर भूसंकलन होते समुद्राशी संबंधित वे व्यवसायावर विपरीत परिणाम होतो बंदराचे मोठ्या परिणाम मोठ्या प्रमाणात परिणाम झालेले दिसून येतात वादळे सांगा पाहू वादळापासून स्वतःच्या व इतरांचा बचाव करण्यासाठी तुम्ही काय करा नंतर बघा सराव करूया प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा डॅश डॅश ही नैसर्गिक आपत्ती आहे युद्ध लोकसंख्या वाढ अशांतता भूकंप भूकंप ही नैसर्गिक आपत्ती आहे दुसरा ज्वालामुखी व होतात असं उलट झाले होतात व तसेच डॅश डॅश ही होतात ज्वालामुखी जमिनीवर होतात तसेच समुद्रात ही होतात हे लिहू शकता हवेत आणि चंद्रावर नाही होऊ शकत नंतर दुष्काळावर आधारित पाच घोषवाक्य लिहा पहिलं पाण्याचा वापर काटकसरीने करा दोन पाणी आडवा पाणी जिरवा तीन जेथे शक्य आहे तिथे पाणी साठवा नंतर पाणी हे जीवन आहे आणि पाणी नाही द्रव ते आहे अमृतुल्य पाणी अडवा पाणी जिरवा ही पाच सहा वाक्य तुम्ही लिहू शकता दुष्काळ या आपत्तीवर उपाय सुचवा म्हणजे दुष्काळ जी काय आहे त्याच्यावर या आपत्तीवर काय नियोजन करू शकता हे विचारले बघा पाण्याचा नियोजनपूर्वक वापर व पाण्याचं पुनर्वापन करणे दुष्काळ असतोय तेव्हा नंतर स्थानिक पातळीवर जलसंधारणाचं योग्य नियोजन करणे नंतर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करणे तसेच वृक्षतोड थांबवणे हवामानातील बदलांचा अंदाज घेऊन नियोजनात बदल करणे अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता नंतर बघा काय विचारलंय चित्रातील आपत्ती ओळखून त्यावर संरक्षणात्मक उपाय सांगा बघा चित्रातील आपत्ती कुठली आहे महापुराची कारण घरे वगैरे झाडं बुडलेली दिसतात आपल्याला म्हणून महापुराची आपत्ती दिसून येते आणि आपल्याला संरक्षणात्मक उपाय सांगायचे आहेत बघा डोंगर प्रदेशात लहान धरणे बांधणे नंतर पाजर तलावाची निर्मिती करणे नंतर नद्याचे पात्र कृत्रिमरित्या सरळ करणे नद्या जोडणे नवीन जंगल लागवड करणे ह्या पद्धतीने लिहू शकता नंतर पाचवा पाचवा तुम्ही वादळात अडकल्यास काय करा उत्तर बघा घराबाहेर असल्यास योग्य जागे घेऊन आपण सुरक्षित राहावे याची काळजी घेईल आणि घरात असल्यास काळजीपूर्वक राहावे नंतर बघा चित्रातील आपत्ती ओळखून त्यावरील सरनक्षात्मक उपाय लिहा हे आपण आत्ता शिकलेलं आहे हे उदाहरण बघा ढक फुटीचं आहे ढगातून पडणाऱ्या विजेच्या आघातापासून बचाव करण्यासाठी तडीरक्षक वापरलं पाहिजे नंतर सुनामी म्हणजे काय त्याचे दोन परिणाम लिहा बघा व्याख्या झालेल्या आपल्या महासागरात तळाशी होणाऱ्या भूकंपामुळे तसेच ज्वालामुखीमुळे निर्माण होणाऱ्या या लाटांना सुनामी लाटा म्हणतात आता परिणाम बघा इमारती बांधकामे उद्ध्वस्त होतात जीवित व वित्त हानी मोठ्या प्रमाणावर होते दोन लिहायचे बस झाले धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाइक करा सबस्क्राईब करा कमेंट करा त्याचबरोबर रोजच्या नोटिफिकेशनसाठी बेल लायकनवरती क्लिक करा धन्यवाद